हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आली आहेत काहीच्या द्राक्षांचा ज्यूस. आता द्राक्षांचा सीझन चालू आहे, त्यामुळे द्राक्ष सर्वांकडे एकदम इझिली उपलब्ध असतात. तर त्यापासून आपण ज्यूस कसं बनवायचं हे आज बघणार आहोत. तर इथे मी द्राक्ष घेतले आहेत, हे आमच्या स्वतःच्या शेतातले द्राक्ष आहेत आणि एकदम फ्रेश आहेत. हे मी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि एकदम थंड आहेत. तर आता याचे जे मणे आहेत ते आपण साईडला काढून घेऊया आणि धुवून घेऊया. तर इथे मी द्राक्ष आहेत ते आता चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. तर आता आपण दळून घेऊया. तर हे मी दळून घेतलंय, यामध्ये मी पाण्याचा वापर नाही केलाय कारण द्राक्षामध्ये आधीच पाणी असतं. तर आता हे आपण गाळून घेऊया. तर आता इथे मी ज्यूस आहे तो गाळून घेतला आहे. आपण आता ग्लासमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकतात कलर किती सुंदर मस्त आलेला आहे, एकदम परफेक्ट आणि टेस्टी पण तितकंच आहे. तर आता यामध्ये आपण टाकूया थोडीशी साखर. तर इथं आपल्याला साखर आहे ती एकदम थोडी थोडी टाकायची आहे. तुम्ही तुमची द्राक्ष जे आहेत किती आंबट आहेत त्यानुसार तुम्ही साखर टाका. मी एकदम थोडी घेते कारण माझे द्राक्ष जे आहेत ते एकदम गोड आहेत. आणि आता यामध्ये आपण टाकूया थोडीशी काळं मीठ. तर आता हे मिक्स करून घेऊया एकदा. तर एकदम परफेक्ट आता आपल्या ज्यूस जो आहेत तो सर्व करण्यासाठी रेडी आहेत आणि एकदम हेल्दी आहेत. तुम्ही घरी नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि लहान मुलांसाठी हा खूप चांगला आहेत. आणि तुमचा ज्यूस आहे तो कसा झाला आहे हे मला तुम्ही नक्कीच शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी हे मला शेअर करून कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशीच नवीन रेसिपी घेऊन मी लवकरच येईल. तोपर्यंत बाय बाय.